कि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेने शिवसेनेने मला खासदार केलं, त्याच शिवसेनेने उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली कृपेने पुन्हा मी एकदा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि माझ्याबाबतची भूमिका आदरणीय उद्धव साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये त्या दिवशी नमूद केलेलीच आहे। आणि जे शिववंदन मानलं याबद्दल मी आदरणीय उद्धव साहेबांचे मनापासून आभार मानतो। त्यामध्ये मला मदत करणारे विनायक रावजी असतील, मिलिंद नार्वेकर असतील, देसाई साहेब असतील, सर्वच इतर जी काही वरिष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ नेते असतील या सर्वांचं, शिवसेनेतील सर्व नेत्यांचं, शिवसेना पदाधिकाऱ्यांचं, मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो। मी 2009 खासदार झालो तेव्हापासून आणि त्याहीपूर्वी मी जरी प्रशासकीय सेवेत होतो, लहानपणापासून समाजकार्याची जी आवड आहे ती अगदी उपजत आहे आणि दुःख निवारण करायचं, संकटाचा मुकाबला करायचा ही सवय माझा लहानपणापासूनच त्याचं बाळकडून मिळालेलं आहे आणि उभ्या आयुष्यात ते जपत आलेलं आहे। आणि आजही देखील मी फिरतच होतो, शिववंदन मी जरी काल बांधलं असलं तरी मी जनतेमध्ये सतत फिरत होतो, सुखा दुःखा जनतेमध्ये होतो आणि जनतेचा रेटा माझ्या भोवती होताच की त्यांनी पाहिलं माझं 5 वर्षाचं काम 2009-14 आणि मधला जो गॅप आहे हा गेल्या 9 वर्षाचा, याचं कम्पॅरिझन जनता करतेच आहे आणि जनतेला मी हवा आहे म्हणूनच जनतेने माझ्या मागे रेटा लावला होता की तुम्हाला पुन्हा निवडणूक लढवायची आहे आणि तुम्ही शिवसेनेत जाणं गरजेचं आहे, शिवसेनेत येणं गरजेचं आहे। शिवसैनिकांची मागणी होती, जनतेची मागणी होती आणि या सर्व रेट्यामुळे खऱ्या अर्थानं मी पुन्हा सक्रिय झालेलो आहे। माझं येणं काही लोकांना अनपेक्षित आहे आणि काही लोकांना ते खूप झोंबलेलं आहे आणि काही लोकांचे डाव उधळले गेलेले आहेत, त्याला मी काही कारणी होत नाही, माझा काही त्याशी संबंध नाही। खरं म्हणजे मला ते इथं सांगितलंच पाहिजे, 2014 माझी चूक झाली नसती तर आज कुणाचाच उदय झाला नसता, या ठिकाणी हे डावही झाले नसतेत, कुणाच्या ह्या गोष्टी आज ज्या चर्चेला येतात त्या कोणत्याच चर्चेला आल्या नसत्या। पण हे नियतीचं दुर्दय असेल किंवा आता बाबा त्याच्यामध्ये काही मला गॅप देण्यामध्ये काही परमेश्वराची बाबांची इच्छा असेल आणि पुन्हा मला जनतेनं बाबांनी कौल दिलेला आहे आणि मी आता त्या दिशेने सुरुवात केलेली आहे। हे बघा, हा जनतेसमोर माझ्या कामाचा लेखा जो काय, खरं म्हणजे कर्मानं मी इथला आहे, जन्मानं इथला आहे आणि सर्व प्रशासकीय सेवा माझी नगर जिल्ह्यात गेलेली आहे। साईबाबा संस्थान सेवेत मी 7 वर्ष घालवली आहेत, त्यावेळेला मग हा विमानतळाचा प्रश्न असेल, पुढे रेल्वेचा प्रश्न असेल आणि इतर जे काही प्रश्न असतील, माझ्या हा निळवंडाचा प्रश्न त्याच्या सर्व मान्यता घेणं, त्याच्याबाबतचा पाठपुरावा करणं, ह्या सर्व गोष्टी माझ्या कालखंडामध्ये मी केलेल्या आहेत। हे जनतेला सर्वश्रुत आहेत आणि विकास काही एकटाच माणूस करू शकत नसतो, यापूर्वी जे अनेक नेते होऊन गेले त्यांचा इथे देखील हातभार आहे। पण मी निश्चितपणानं सांगू इच्छितो की माझ्या कालखंडामध्ये या सर्व मान्यता मिळवण्याचं काम असेल किंवा इतरचे जे काही घाटमाथ्यावरचा प्रश्न देखील अगोदर बाळासाहेब विखेंनी मांडला असेल, परंतु त्याचा पाठपुरावा करण्याचं काम त्यावेळेला मग केंद्रीय मंत्री असतील किंवा राज्यातले इतर जे मंत्री असतील गिरीश महाजन साहेब यांच्याशी पाठपुरावा करण्याचं काम मी त्यावेळेला केलेलं आहे, त्यावेळेची बातमीपत्र देखील सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। नाही मला तर काय, ते माझे चांगले मित्र आहेत, विचारले त्यांना म्हणजे ते म्हणजे आम्ही आजही चांगल्या प्रकारे भेटतो बोलतो, माझा त्यांच्याबद्दलही कुठल्या प्रकारचा दुरावा नाही, किंतु परंतु नाही, कुणी यावं हा लोकशाहीमध्ये कुणाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, ज्याने त्याने आपल्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलेलं असेल तर त्याला मी काय करणार। नाही खरं म्हणजे 2014 मी जेव्हा शिवसेना सोडली त्यावेळेला बरेच लोक माझ्यावर नाराज झाले, नाराजीचं कारण समजू शकतो, परंतु त्याचं निराकरण परवाच्या सभेमध्ये आदरणीय उद्धव साहेबांनी केलेलं आहे। मी शिवसेना सोडली पण शिवसेना सोडल्यानंतर कोणत्याही प्रकारचं कटू वातावरण होईल शिवसेनेच्या विरुद्ध, आदरणीय बाळासाहेबांच्या विरुद्ध, आदरणीय उद्धव साहेबांच्या विरुद्ध, आदित्य ठाकरे कुठेही मी कधीही लवलेश बोललो नाही आणि मी नेहमी मनामध्ये एकच खुणगाड बांधून होती माझ्या,
तुम्हाला शिवसेनेने खासदार केलेला आहे आणि शिवसेनेचे प्रचंड माझ्यावर उपकार आहे ही भावना घेऊनच मी जपत होतो. ज्या ज्या वेळेला शिवसेनेवर काही जे काही संकट होणार किंवा ज्या ज्या काही आपत्ती कोसळ त्या त्यावेळेला मला मनस्वी तसं दुःखच होत होतं, ते मला व्यक्त करता येत नव्हतं. आणि म्हणून हा सद्भाव मी जपलेला होता. आणि उद्धव साहेबांनी त्या दिवशी सांगितलं, ते जरी गेले तर त्यांनी चूक झाली असेल, चुकीची माफी मागितलेलीच आहे, परंतु मी पाप केलेलं नाही. म्हणजे मी ज्या पद्धतीचं पाप केलं हे त्यांच्या तोंडचे शब्द आहेत. आणि मला असं वाटतं हे शब्द सर्व शिवसैनिकांना निश्चितपणानं दिशा देणार आहे. मला त्यांनी बॅलन्स भेटीमध्ये मला सूचना दिल्या आहेत की तुम्ही कामाला लागाल, त्याप्रमाणे मी कामाला लागलं.